डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्यावर दहा ओळी भारतीय संविधानाचे शिल्पकार दलितांचे नेते कायदे पंडित भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक थोर व्यक्तिमत्व होते डॉक्टर आंबेडकरांचे संपूर्ण राव भीमराव रामजी सपकाळ असे होते त्यांचे वडील रामजी सपकाळ हे लष्करात सुभेदार होते मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव रोजी आंबेडकरांचा जन्म झाला आंबेडकर सहा वर्षांचे असताना त्यांची आई भीमाबाई यांचे निधन झाले आंबेडकरांचे माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजमध्ये झाले याच काळात त्यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला एकोणीसशे तेरामध्ये आंबेडकर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेस गेले त्यांनी कोलंबिया विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम ए व पी एच डी या पदाही प्राप्त केल्या एकोणीसशे तेवीस साली आंबेडकर यांनी लंडन विद्यापीठाची डी एस सी ही पदही प्राप्त केली भारतात माघारी आल्यानंतर त्यांनी मुंबईत वकिली सुरू केली एकोणीसशे चोवीसमध्ये दलितांच्या हक्कासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी बहिष्कृत हितकारिणी ही संस्था स्थापन केली स्वतंत्र भारताच्या संविधान समितीत सभासद आणि अध्यक्षपदी राहून आंबेडकर यांनी सुमारे तीन वर्षांच्या मेहनतीनंतर संविधानाचा मसुदा तयार केला अस्पृश्यांच्या समस्या कायमच्या दूर करण्यासाठी धर्मातर करणे आवश्यक आहे हे आंबेडकर यांनी जाणले होते आपल्या हजारो अनुयायांसह त्यांनी बुद्ध धर्म स्वीकारला संपूर्ण आयुष्य दलितांच्या आणि पंडितांच्या श्रमासाठी लढणारा हा महामानव सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन रोजी अनंतात विलीन झाला धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू